काही शिकवलेलं आहे ते फ्युचरसाठी उपयोगाचं असेल का, तर त्याचं सांगता येत नाही. कदाचित ते आउटडेटेड झालेलं असेल. म्हणून आम्हाला जर भविष्यासाठी तयार मुलं करायची असतील तर पहिली रिक्वायरमेंट ही आहे की दोन दोन तीन तीन वर्षात जे जे बदलते ते त्या मुलांना शिकता आलं. कारण आमची शाळा 10 वर्ष शिकवेल आणि थांबेल, आमचं हायर एज्युकेशन 15 वर्ष देईल आणि थांबेल, त्याच्या पुढेही त्या पोराला जे काही 60-70 वर्ष जगायचं असेल, 50 वर्ष जगायचं असेल, तर त्याला भविष्यासाठी तयार राहायचं असेल तर कायम शिकत राहावं लागेल. आतापर्यंत शिकलेल्या गोष्टीवर डिपेंड राहून चालणार नाही. हे मी तुम्हाला भविष्याचं नाही तर आत्ताची कंडिशन सांगतोय. पुण्याचं उदाहरण घेऊ, बी मॅकॅनिक, बी सिव्हिल, वेगवेगळ्या ट्रेडची मुलं पुण्यात जाऊन सॉफ्टवेअरच्या संदर्भात काम करतात, जॉब करतात. सॉफ्टवेअरच्या संदर्भात काम करत असताना, प्रोग्रामिंग आणि कोडिंगच्या संदर्भात काम करत असताना 6-6, 8-8, 1-1 वर्षामध्ये प्रोग्रामिंगच्या भाषा बदलत आहेत. सी ला महत्व होतं, सी प्लस आलं, जावा आलं, आता पायथन आलं. कदाचित पायथन पण मागे पडेल आणि कुठली तरी दुसरी लँग्वेज. आणि मुलांना सॉफ्टवेअरमध्ये जे काही काम करायचं ते या लँग्वेजमध्ये काम करायचं. मग बी होताना समजा बी कॉम्प्युटर झाला असेल, बी आय टी झाला असेल, तर याने काहीतरी प्रोग्रामिंग कोडिंग शिकली असेल. बी सिव्हिल मध्ये याने प्रोग्रामिंग कोडिंग शिकण्याची शक्यता नाही. बी मेकॅनिकल मध्ये प्रोग्रामिंग कोडिंग शिकला असेल का? नाही. याचा अर्थ तो जो बी होईपर्यंत शिकला तो या जॉबसाठी उपयोगाचा नाहीये. या जॉबसाठी वेगळी वेगळी उपयोगिता वेगवेगळ्या ठिकाणी बदलत आहे. आणि ही मुलं काय करतायत, सध्या मध्ये मध्ये ब्रेक घेत आहेत, 6 महिन्याचा वर्षभराचा दुसरी लँग्वेज शिकतायत, परत दुसरी कंपनी जॉईन करतात. काही काही मुलं ते जॉब करत असताना वेगवेगळ्या लँग्वेज शिकतायत, स्वतःला अपग्रेड करतात आणि ते त्या रेसमध्ये काय. मग आता बी झाला म्हणून जॉब मिळत नाही, तुम्हाला पायथन येते म्हणून जॉब मिळते. कालच सरांनी वेद ग्रुपवर एक पोस्ट टाकली कुठल्या तरी 12 किंवा 15 वर्षाच्या पोराची आणि त्याला कितीतरी 66 लाखाचं पॅकेज दिलं एका दिवशी. त्याला बी ची डिग्री मिळाली म्हणून पॅकेज नाही दिलं, त्याच्याकडे ते स्किल आहे म्हणून ते पॅकेज दिलं. आणि ही स्किल तुमचं कायम तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. आणि म्हणून आम्हाला जर भविष्यासाठी तयार मुलं करायची असतील, फ्युचर रेडी मुलं तयार करायची असतील, तर त्याची फर्स्ट रिक्वायरमेंट ही एक की आमच्या मुलांना कायम शिकत राहावं लागणार आहे. आम्ही जेवढं शिकू तेवढ्यावर डिपेंड राहून जमणार नाही. मग आम्ही अशी मुलं तयार करणार आहोत जी कायम शिकत असतील. कायम शिकत का असतील? कारण त्यांना कायम अपडेट असणार असायचं आहे. मग कायम अपडेट राहायचं असेल तर कायम शिकत राहावं लागेल. आणि कायम शिकायचं असेल तर तुम्हाला कायम शिकता आलं पाहिजे. सध्या आमच्या व्यवस्थेचा तो प्रॉब्लेम आहे. आमची व्यवस्था सध्या अशी म्हणते की तुम्हाला कोणीतरी शिकवावं लागेल आणि तुम्हाला कोणीतरी शिकवलं तरच मग तुम्हाला शिकता येईल. ही कन्सेप्ट या आधुनिक जगात चालणार नाही. आणि म्हणून युनिव्हर्सिटीने सांगितलंय शिक्षण म्हणजे काय, शिक्षण म्हणजे लर्निंग टू लर्न. फ्युचर रेडी मुलं म्हणजे काय, अशी मुलं तयार करणे ज्यांना शिकता येते. लर्निंग टू लर्न म्हणजे काय, शिकायचं कसं हे शिकणे. लर्निंग टू लर्न म्हणजे शिकायचं कसं हे शिकणे. मग शिक्षकाचं काम काय, फ्युचर रेडी जर मुलं तयार करायची असतील तर, फ्युचर रेडी मुलं तयार करायची असतील तर शिक्षकाचं काम आहे मुलांना हे शिकवणे की शिकायचं कसं. कंटेंट शिकवायचा नाही, धडे वाजून दाखवायचे नाहीये, पोथी फोडून सांगायची नाहीये. तसं जर केलं तर मुलं फ्युचर रेडी होतील याची शक्यता नाहीये. मुलं फ्युचर रेडी कधी होतील, जेव्हा मुलांना ही शिकू की शिकायचं कसं. कारण एकदा शिकायचं कसं हे कळलं की ते ठरवतील 2-3 वर्षात काय काय बदलत जाईल आणि त्या अनुषंगाने ते काय काय शिकत जायचं. याचं फार चांगलं उदाहरण आपण एक दिवसाच्या कार्यशाळेमध्ये देत होतो किंवा ऑनलाईन सेशनमध्ये पण आपण देतो. म्हणजे बघा ना, जग कसं बदलतंय आणि या जगामध्ये तुम्हाला कायम शिकत राहावं लागेल तेव्हाच तुम्ही फ्युचर रेडी असू शकता. म्हणजे पुण्यातलं उदाहरण आपण नेहमी घेतो, एक छपाई गल्ली आहे, पूर्ण आता छपाईचे व्यवसाय चालायचे. आज ती गल्ली ओस पडली. का बरं ओस पडली? कारण छपाई व्यवसायाला महत्व राहिलं, सगळं डिजिटल मीडियामध्ये कन्व्हर्ट झालं. मग त्या गल्लीमध्ये कोणी स्टेशनरीचं दुकान टाकलं, कोणी कटलरीचं दुकान टाकलं, ते छापखान्याची काय होती मशिनरी त्या धुळकात पडल्या, अशी कंडिशन. त्याच गल्लीमध्ये दोघं भाऊ छपाई यंत्राचाच व्यवसाय करत होते, छपाईचाच. त्यांची मात्र आता एक मोठी मल्टीमीडियामध्ये कंपनी उभी राहिली आणि बाकीच्यांची दुकानं ऊस पडली. का बरं कंपनी मोठी उभी राहिली? कारण त्यांनी छपाईच्या क्षेत्रामध्ये जे जे बदल होत गेले ते बदल ते स्वतः शिकत गेले, तसे तसे ते अपडेट होत गेले आणि त्यामुळे त्या क्षेत्रात ते आता चांगले मातब्बर आहेत. बाकीच्या लोकांनी स्वतः शिकले नाही, अपडेट झाले नाही, म्हणून मागे पडले. सेम थिंग सगळ्यांच्या बाबतीत होणार आहे. याच गोष्टीला युवल नो हरारी युजफुल आणि युजलेस या कन्सेप्ट मध्ये म्हणतो. काय म्हणतो युवल नो हरारी? युवल नो हरारी म्हणतो तुम्ही फ्युचर रेडी आहात याचा अर्थ तुम्ही युजफुल आहात. तुम्ही फ्युचर रेडी नाही आहात.
याचा अर्थ सरळ सरळ असाच आहे की तुम्हाला जर कायम युजफुल राहायचं असेल तुम्हाला कायम अपडेट व्हावं लागेल. तुम्ही कायम अपडेट व्हावं लागेल तेव्हाच तुम्ही अपडेट होऊ शकता जेव्हा तुम्ही कायम शिकत राहाल. आणि शिकण्याचं कौशल्य तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला हे शिकवलं जाईल लर्निंग टू लर्न, शिकायचं तसं. मग फ्युचर रेडी मुलं तयार करणे म्हणजे अशी मुलं तयार करणे ज्यांना शिकता येतं, कुठलीही गोष्ट ते शिकू शकतात. आता सध्या त्यालाच किंमत आहे ज्याला कायम शिकता येतं आणि पुढेही फ्युचरमध्ये तीच किंमत राहणार. मग युजफुल युजलेस काय? युजफुल राहण्याची प्रक्रिया सतत घडत असते, युजलेस होण्याची प्रक्रिया पण सतत घडत असते. जो अपडेट होतो तो युजफुल राहतो, जो अपडेट होत नाही तो युजलेस होतो. म्हणजे आता बघा ना, युजलेस कोणाला म्हणायचं? आपला कोणी टीयुटी मध्ये आलाय समजा, त्याला टीयुटी करायची इच्छा आहे आणि त्याला जर झूम वापरता येत नसेल तो काय झाला आपल्या टीयुटीच्या बाबतीत? युजलेस झाला. तुम्हाला सुलभक म्हणून काम करायचंय, ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायचंय, ऑनलाईनच्या जर सगळ्या गोष्टी माहीत नसतील, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी शिकल्या नाही तर काय झाले? युजलेस झालं. आणि अशी ही युजलेसची प्रक्रिया आधीपासून होत आली, ती काय आत्ताच होते असं नाही, फक्त आता ते युजलेस होण्याची गती वाढते. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याकडे आधी नांगरणी, म्हणजे आधी म्हणजे आता पण शेतात नांगरणी करतात मशागतीसाठी. मग नांगरणी करत असताना 15-20 वर्षापूर्वी कशी नांगरणी करायची? 6 बैला 4 बैला नांगर असायची आणि त्या नांगरांची नांगरणी करायची. मग ते 6 बैला 4 बैला नांगर नांगरायला करायला 2 दिवस लागायचे एक एकर नांगरायला, आणि 4 लोक लागायचे 6 बैला जर नांगर असेल, एक नांगर धरणार आणि 3 आगू धरणार. 15 वर्षापूर्वीची गोष्ट. आता सध्या नांगरणी करण्यासाठी काय आहे? आता सध्या नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचा एक ड्रायव्हर असला की नांगरणी करतात. आधी 1 एकर नांगरायचं असेल तर 2 दिवस लागत होते आणि 8 माणसं लागायचे, पहिल्या दिवशी 4 दुसऱ्या दिवशी 4. आता 1 एकर नांगरायला 1 किंवा 2 तास लागतो आणि 1 व्यक्ती लागतो. मग आता मला सांगा, आज आपल्या गावात कोणी येऊन म्हणते का बाबा ते नांगर धरायला चाल किंवा ते आगूल हाणायला चाल? नाहीयेत. मग आपल्या गावातल्या कुणालाच नांगर धरता येत नाही किंवा आगूल हाणता येत नाही असं आहे का? नाही. ते स्किल कायम आहे, पण त्या स्किलची रिक्वायरमेंटच आता राहिली. म्हणजेच आता त्या स्किलच्या बाबतीत किंवा त्या नांगरणी क्षेत्राच्या बाबतीत ते जे काही आगूल हाणणारे होते आणि नांगर धरणारे होते ते कोण झाले? युजलेस झाले. आणि युजफुल कोण झाला? ट्रॅक्टरचा ड्रायव्हर. ते आजची कंडिशन. पुढच्या 15 वर्षात काय होईल असं तुम्हाला वाटते? कदाचित ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरची गरज पडणारच नाही. घरमालक घरीच लॅपटॉप ओपन करेल, प्रोग्राम स्टार्ट करेल, सगळे ट्रॅक्टर आपोआप जातील आणि शेत नांगरून पण घरी येतील आणि तो इथून सगळं ऑपरेट करेल. मग या कंडिशन मध्ये आता ट्रॅक्टरचा ड्रायव्हर काय होईल? ट्रॅक्टरचा ड्रायव्हर युजलेस होईल. आणि युजफुल कोण होईल? ज्याला कोणाला ते प्रोग्रामिंग करता आलं तो युजफुल होईल आणि जो कोणी तो ऑपरेट करतो तो युजफुल. बघा, नांगरणीचं काम बंद नाही पडलं, पण नांगरणीच्या कामासाठी जे लागणारं स्किल आहे ते स्किल बदलत गेलं. हे बदलतं स्किल जो शिकत जातो तो युजफुल, आणि बदलतं स्किल जो शिकत नाही, बदलतं स्किल ज्याला येत नाही तो युजलेस. मग आपल्याला फ्युचर रेडी मुलं तयार करायची म्हणजे काय करायचं? तर आम्हाला युजफुल मुलं तयार करायची, युजफुल मुलांची पिढी आम्हाला तयार करायची. हे दुसरी रिक्वायरमेंट. आंतरराष्ट्रीय शिक्षण कशाला म्हणायचं? फ्युचर रेडी मुलं तयार करणे, याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण म्हणायचं. मग तुम्ही कोडिंग आलं, प्रोग्रामिंग आलं, वेगवेगळ्या भाषा शिकणं आलं, वेगवेगळे स्किल शिकणं आलं, हे सगळं आलं याच्यामध्ये जर ते फ्युचर रेडी असतील तर. मग तुम्ही लिहिलेल्या सगळ्या गोष्टी या व्याख्यात बसतील. याला आपण आणखी ब्रीफ करू शकतो छोट्या छोट्या याच्यामध्ये किंवा काय काय असेल त्याच्या. गुड. तिसरी गोष्ट आपण समजू, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची तिसरी अट, ती अट आहे आणि फारच महत्वाची आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाची अट आहे. ती म्हणजे मुलांच्या क्षमतेचं 100% युटिलायझेशन करणं, मुलांच्या क्षमतांचं 100% युटिलायझेशन करणं. याचाच अर्थ काय? मुलामध्ये अनन्य साधारण क्षमता असतात. आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देतो याचा अर्थ त्याच्या 100% क्षमतेचं आम्ही युटिलायझेशन करतो. सध्या दुर्भाग्यवश आपल्याला हे म्हणावं लागेल की आपली यंत्रणा, आपली व्यवस्था सध्या मुलांच्या 100% क्षमतांचं युटिलायझेशन करत नाहीये. मुलांच्याच नाही तर आपली जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा किंवा आपली जी काही लाईफस्टाईल आहे, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याही क्षमतेचं 100% युटिलायझेशन होत. म्हणजे विचार करणार, आपल्या लाईफमध्ये हे जे काही आपल्याला जीवन मिळाले ते एकदाच मिळाले, जर पुनर्जन्मावर काही विश्वास वगैरे नसेल तर. फक्त एकदाच्या लाईफमध्ये मी ठरवले का की माझ्या काय काय क्षमता आहेत आणि मी त्याचं किती युटिलायझेशन करू शकते? तर भरपूर युटिलायझेशन करू शकतो. पण आपल्या यंत्रणेने आपल्याला असं घडवलेलं आहे की आपल्याला बऱ्याचदा आपल्या 100% क्षमतेचं युटिलायझेशन आपण करू शकत नाही. म्हणजे मी जेव्हा ते यशो शिखरावर नावाचं एक पुस्तक वाचलं होतं तेव्हा एक गोष्ट फार लक्षात आली की भारतीय कम्युनिटीमध्ये किंवा भारतीय कल्चरमध्ये ठरवलेलंच जात नाही.
म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या बाबतीत अशी गोष्ट घडते की उद्या काय करायचं हे ठरवलेलंच नसतं. म्हणजे योगायोगाने मी ऑफिसला जाईल, ऑफिसच्या जे कामं असतील ते करेल, आणि योगायोगाने घरी पण येईल, जेवण खाऊन करेल, आणि असा माझा दिवस जाईल. प्रोफेशनली पण ठरवलेलं नसते आणि वैयक्तिक पण ठरवलेलं नसते. म्हणजे आमचं जगणं एका फ्लो मध्ये आहे, स्वतःला काहीतरी त्या पुरात झोकून दिलेलं आहे, आणि तो पूर जसा 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 त्या नदीचं पाणी जाईल तसं तसं मी जाईल, आणि एक दिवस कुठे मिळेल, समुद्राला मिळेल. पण मी नाही ठरवलं की मला नेमकं रोज काय करायचं, मला काय अचीव्ह करायचं. फॉरेन कंट्रीज किंवा ओईसीडी कंट्रीज ज्यांचा सक्सेसचा रेशो जास्त आहे त्यांच्या बाबतीत ही गोष्ट फार प्रकर्षाने, त्यांचं रोज ठरलेलं की आज मुझे क्या अचीव्ह करणार आहे, आज मुझे क्या करणार आहे, खुद के लिए क्या करणार आहे, मेरे प्रोफेशनल के लिए क्या करणार आहे, मेरे फॅमिली के लिए क्या. हे ठरवता आपल्याला आलं, हे ठरवता जर आपल्याला आलं तर आपण आपल्या 100% क्षमतांचं युटिलायझेशन करू शकतो. सेम थिंग आमच्या शाळेमध्ये किंवा एज्युकेशन सिस्टीम, आमच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये प्रत्येक पोराच्या 100% क्षमतेचं युटिलायझेशन कसं होईल ते ठरलं गेलंय का, ठरवतोय का आम्ही, तर ते ठरवल्या जात नाही म्हणून आमची 100% मुलं शिकत. कारण 100% मुलांच्या 100% युटिलायझेशन साठीच आमच्याकडे काही प्लॅन असते. जर आम्ही हार्वर्ड गार्डनर समजून घेतला आणि तो जर आम्ही ऍक्सेप्ट केला तर 9 इंटेलिजन्स आहे. मग त्या 9 इंटेलिजन्सचा जर विचार केला तर प्रत्येक मुलाची काहीतरी विशेष बुद्धिमत्ता आहे. त्या बुद्धिमत्तेचा स्वीकार करून, त्या बुद्धिमत्तेचं ऍटमॉस्फिरेट करून आम्ही त्याच्या 100% बुद्धिमत्तेचं युटिलायझेशन करतोय का, हा मुद्दा आपण इथे हँडल करतो. जर समजा हार्वर्ड गार्डनर असं सांगितलं किंवा सांगितिक बुद्धिमत्ता, एखाद्या मुलाला संगीतामध्ये फार जास्त इंटरेस्ट आहे, तर त्या संगीताच्या इंटरेस्टचा मजा घेत घेत त्या बाकीच्या बुद्धिमत्ता डेव्हलप करायला आम्ही त्याचं 100% युटिलायझेशन करतोय का. एखादी विशिष्ट बुद्धिमत्ता आहे याचा अर्थ त्या बुद्धिमत्तेच्या मदतीने इतर बुद्धिमत्ता विकसित करणे, दॅट्स कॉल 100% युटिलायझेशन ऑफ इंटेलेक्च्युअल ऑर कॅपॅसिटी ऑफ दिस चाइल्ड. त्या मुलांच्या क्षमतेचं आम्हाला युटिलायझेशन करायचं. मग आमचं इंटरनॅशनल एज्युकेशन देतो याचा अर्थ आमच्या मुलाच्या 100% क्षमतांचं आम्ही युटिलायझेशन करतो, 100% क्षमतांचं 100% युटिलायझेशन करतो, त्यासाठी काम करतो. मग काय काय गोष्टी याच्यात येतील, याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट येईल की प्रत्येक पोरगा स्वतंत्र आहे, त्याची स्वतःची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, आणि त्याच्या त्या क्षमतेचं आम्ही 100% युटिलायझेशन करतात. मग एखाद्या मुलाचं 100% युटिलायझेशन केव्हा होते, जेव्हा त्या मुलाला त्याच्या बुद्धिमत्तेच्या, त्याच्या विशिष्ट बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने त्याला ऍटमॉस्फिअर मिळते. मग आमच्या सिस्टीम मध्ये संगीताचा भाव, आमच्या सिस्टीम मध्ये स्पोर्ट्सचा भाव, आमच्या सगळ्या गोष्टीचा, आणि त्याच्या मदतीने बाकी इंटेलिजन्सचा उपयोग करा. जसं आम्ही तळेगावचं उदाहरण नेहमी देतो, अविनाश जगताप तुम्ही ओळखत असाल, आपले विशेष आहे होते पूर्ण, त्यांचा मुलगा तळेगावच्या शाळेत टाकला क्रिकेट अकॅडमी म्हणून. क्रिकेट अकॅडमी आहे आणि सोबत शाळा पण आहे, पण क्रिकेटच्या अनुषंगाने शाळेच्याच कन्सेप्ट डेव्हलप केल्या जातात. एक विशिष्ट बुद्धिमत्ता होती स्पोर्टची आणि त्या बुद्धिमत्तेच्या मदतीने इतर बुद्धिमत्ता विकसित केल्या, तर मुलगा उत्तम गतीने शिकतो, उत्तम विकसित होतो, आणि तेव्हा आपण म्हणू की त्याच्या 100% क्षमतांचा आम्ही युटिलायझेशन करतो. सध्या दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आपल्याकडे खूप सारे मुलं येत आहेत, पिढ्याच्या पिढ्या आपल्या समोरून जात आहेत, पण त्यांच्या 100% क्षमतांचं युटिलायझेशन होताना दिसत. ते करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची चौथी कन्सेप्ट आहे, चौथा रिक्वायरमेंट आहे, ती म्हणजे वरच्या 3 रिक्वायरमेंट मोजायच्या कशा, याचं दृश्य स्वरूप म्हणजे ती तिसरी, ती म्हणजे फ्युचर रेडी म्हणजे पीसा रेडी मुलं तयार करणे. चौथी रिक्वायरमेंट काय, पीसा रेडी मुलं तयार करणे. पीसा काय आहे आणि पीसा कसं मांडायचं त्यावर आपण बोलणार आहोत. पण पीसा प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट, ओईसीडी कंट्रीजने ही एक्झाम ऑर्गनाइज केली, त्या पीसा रेडी मुलं तयार करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण. पीसा रेडी मुलं तयार करणे म्हणजे काय, पीसा रेडी मुलं तयार करणे म्हणजे आमच्या मुलांना 6C आल्या पाहिजे, त्या 6C साठी मुलं डेव्हलप करणे म्हणजे पीसा रेडी मुलं तयार करणे. पीसा रेडी मुलं तयार करणे याचा अर्थ पीसा परीक्षेसाठी मुलं तयार करणे असा नाही. पीसा रेडी मुलं तयार करणे याचा अर्थ ती परीक्षा जी गोष्ट पाहते ती गोष्ट, ती क्षमता, ती स्किल मुलामध्ये डेव्हलप करते. आणि असा जेव्हा आम्ही त्या पीसाचा अर्थ घेतो तेव्हा ती पीसा परीक्षा 9वीतच दिली पाहिजे असं काही. याचा अर्थ काय होईल स्पष्ट, पीसा रेडी मुलं तयार करणे म्हणजे पहिल्या वर्गापासून किंवा शालेय व्यवस्थेमध्ये आले तेव्हापासून पीसा रेडी मुलं तयार करणे. पीसा म्हणजे फक्त परीक्षा घेऊ नका, पीसा म्हणजे पीसासाठी जी रिक्वायरमेंट लागते ती रिक्वायरमेंट पूर्ण करणे. आणि ती रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट आहे 6C. 6C कुठल्या, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन, कम्पेशन, कॉन्फिडन्स, ह्या 6C डेव्हलप करणं म्हणजे पीसा रेडी मुलं तयार करणं.
तर इंटरनॅशनल एज्युकेशनचा चौथा जो आयाम आहे, जो मूल्यमापनाच्या आणि दृश्य स्वरूपात येणार आयाम आहे, तो म्हणजे पीएसआरडी मुलं तयार करतात. मग पहिल्या वर्गामध्ये सिक्सी कसे असतील, दुसऱ्या वर्गामध्ये सिक्सी कसे असतील, नवव्या वर्गामध्ये सिक्सी कसे असतील, ते सिक्सी डेव्हलप करणं म्हणजे पीएसआरडी मुलं तयार करतात. तर आपण जर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाच्या विषयी बोलत असू तर आपण या चार विषयी बोलतो. ते कुठले चार विषय आहेत? अशी मुलं तयार करणे ज्यांना जागतिक स्वीकार्यता आहे, फ्युचर रेडी भविष्यासाठी तयार मुलं तयार करणे, मुलांच्या 100% क्षमतांचं 100% युटिलायझेशन करणे आणि पीसासाठी मुलं तयार. या चार गोष्टींमध्ये जे काही सब कंटेंट येतील, ज्या काही सगळ्या बारीक बारीक गोष्टी येतील, त्या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण. ह्या सगळ्या गोष्टी जर आमच्या मुलांसोबत होत असतील तर तो आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देतो. आणि ह्या सांगितलेल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत, प्रत्येक शाळेला शक्य आहेत. आता थोडी आपल्या त्या इंटरनॅशनल स्कूलची आणि इंटरनॅशनल एज्युकेशन जे लिहिलं त्या यादीवरनं नजर फिरवा. जे काही इंटरनॅशनल एज्युकेशन तुम्ही लिहिलं त्यातल्या सगळ्या गोष्टी या सांगितलेल्या चार गोष्टीत कुठे ना कुठे जुळतायत का, कुठे ना कुठे त्या समाविष्ट होत आहेत का? डेफिनेटली या चार मध्ये त्या समाविष्ट होत आहेत. आणि हे चार गोष्टी देणे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आपल्याला द्यायचं आणि ते देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि मला तर असं वाटतं किंवा तुम्हाला पण कदाचित असं वाटत असेल की इंटरनॅशनल स्कूल करण्यापेक्षा इंटरनॅशनल एज्युकेशन सोपं आहे. आता विचार करणार, ह्या ज्या काही रिक्वायरमेंट सांगितल्या ह्या आहे त्या संस्थेत पूर्ण होऊ शकतात की नाहीच होऊ शकत? होऊ शकतात. वाबळीवडी असेल, पिंपळी गुरु असेल, खूप साऱ्या अशा शाळेत ज्यांनी सिद्ध केलंय की तुम्हाला एखादा भाषा शिकवणारा नसेल तरी पण भाषा शिकता येतं. पिंपळी गुरुचे पोरं 8 ते 10 प्रकारच्या भाषा शिकताय. ऍपच्या मदतीने, युट्यूबच्या मदतीने, गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने ही पोरं भाषा शिकताय. आम्हाला अशा असा व्यक्ती हवा, साधन हवं, मगच आम्ही ती गोष्ट शिकू असं नाही. त्या साधनाला खूप सारे पर्याय आहेत, पण हे पर्याय केव्हा शोधता येतात? जेव्हा माझा फोकस साध्यावर असेल. पण माझा फोकस जर साधनावरच असेल तर मग मी काय करेल? मग मी दुसरे साधन शोधणारच नाही, तेच साधन शोधेल. आणि ते साधन मला मिळेलच असं नाही. म्हणून मित्रांनो, साधनाच्या शोधात आम्हाला आमचं आयुष्य खर्च करायचं, आम्हाला साध्यावर फोकस करायचं. यस, पिंपळी गुरु पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शाळा. दुसरा पॉइंट जो काही, फ्युचर रेडी भविष्यासाठी मुलं तयार कर, फ्युचर रेडी मुलं तयार कर. मला असं वाटतं की आपले 4 वाजले, आजचं सेशन आपण इथं थांबूयात. पण सेशन थांबवण्यापूर्वी 2 ते 5 मिनिटं आपण वेळ घेऊयात की या सेशनच्या मांडणीच्या संदर्भात. बघा, इंटरनॅशनल एज्युकेशन समजावून सांगणे यासाठीच्या पहिल्या सेशनचा सगळा खटाटो. मग त्यासाठी फरक समजून सांगणे, ओरिजिन समजून घेणे, मग आता ओरिजिनवर पण विचार व्हायला लागतो किंवा आपण असे काही प्रश्न पण द्यायला पाहिजे की मग मी जे काही विचार करत होतो ते ओरिजिन स्पष्ट आहे का, किंवा ते ओरिजिन काय असायला पाहिजे. मग आता माझ्या विचारांचं ओरिजिन मी कुठे कुठे शोधायला पाहिजे, कुठल्या ओरिजिनच्या आधारे मी माझे पुढचे मत तयार करायला पाहिजे. म्हणजे बाजारामध्ये खूप सारी पुस्तकं अवेलेबल आहेत, पण कुठलीही पुस्तकं वाचून आपला विचार बनवणं योग्य नाही, किंवा एखाद्याच विशिष्ट पुस्तकाच्या आधारे आपला विचार बनवणं योग्य नाही. मग आपला विचार कसा बनला पाहिजे, त्याचं ओरिजिन कसं शोधलं पाहिजे, आणि असं करता करता इंटरनॅशनल एज्युकेशन काय असेल आणि एज्युकेशन साठी मी कसं काम करू शकतो, याची प्लॅटफॉर्म, याचं बेसिक बनवण्याचं काम पहिल्या सत्रात. मला असं वाटतं की पहिल्या सत्राला आपण इथं थांबायला पाहिजे. थांबण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो, या संदर्भात जर कुणाला काही जोडायचं असेल, या संदर्भात जर कुणाची काही शंका असेल, काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. शंका असेल तर आपण चर्चा करू, प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देण्यासाठी तेवढा लायबल मी नाही, हे बिलकुल लक्षात असू द्या. त्यामुळे प्रश्न विचारा, चर्चा आपण करू शकतो, उत्तर मला देता येईल एवढं नाही सांगताय. प्लीज 5 मिनिटाचा आपण वेळ घेऊया, कोणाचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण घेऊया, नाहीतर मग आजचा स्वाध्याय गटावर पडेल, वाचन साहित्य गटावर पडेल आणि पुढचं पुढचं आपण काम. जर इथे कोणाचा काही प्रश्न नसेल तर नंतर प्रश्न आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवर पण टाकता येईल. ननुरे सर, प्लीज तुमचा प्रश्न, शंका काय जोडायचं वगैरे वगैरे. माझा शंका किंवा प्रश्न असा होता, पहिला मुद्दा जो होता आपला की आंतरराष्ट्रीय शाळा आणि आंतरराष्ट्रीय विचार, तर आजच्या म्हणजे शिक्षक आणि पालकांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय शाळा अट्रॅक्शन असण्यामागचं कारण मला असं वाटतं की भौतिक सुविधा ह्या दृश्य स्वरूपात असतात ज्या अट्रॅक्ट लवकर करतात. आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार हा चिंतनाचा विषय आहे, तर ते चिंतन करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आजचं सेशनतून आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलो.
आणि मला असं वाटतं की आपण जर चिंतनाकडे विचार गेलो तर मला आंतरराष्ट्रीय विचार पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत करावं, यासाठी थिंगी पाडण्याचं काम, यासाठी आग लावण्याचं काम, यासाठी प्रज्वलित करण्याचं काम. थँक्यू सर. अच्छा देवीदास गुंजकर सर प्लीज, तुमचा हात वर आहे प्लीज. हा सर नमस्कार सर. नमस्ते सर. आवाज येतो ना सर? हो सर खूप छान आवाज. हा 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 सर. सर मी कळमनुरी तालुका हिंगोली जिल्ह्याहून बोलत आहे. आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार विषयी कार्यशाळा घेतली होती, साधारणतः तो डिसेंबर महिना असावा. हो सर. हा तर तुम्ही आलते त्याच्यानंतर मी आंतरराष्ट्रीय त्या बैठकीमध्ये तुम्हाला एक अशी विनंती केली की भाई माझ्या शाळेला कधी तुम्ही भेट द्यायला येसाल याव म्हणून. तर मी त्याच्यानंतर मग बरस आंतरराष्ट्रीय शिक्षण चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे सर. उदाहरण सांगायचं म्हणजे माझ्या गेल्या वर्षीचे जे पहिलीचे मुलं आहेत त्यांच्याकडून दुसरीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, त्यांच्या चाचण्या सुद्धा घेतलेल्या आहेत. दुसरीच्या मुलाकडून सुद्धा तिसरीचा अभ्यासक्रम टोटल पूर्ण करून घेतलेला आहे सर. आणि त्यांना वेगवेगळे आव्हानं देऊन त्यांची भौतिक पातळी वाढवलेली आहे. मग या गोष्टीचा मला असा उपयोग झाला की या लॉकडाऊन मध्ये माझे मुलं हे पाठीमागे नाहीत सर. आता मी त्यांना व्हॉट्सअप माध्यमाद्वारे वेगवेगळा अभ्यास देतो, पीडीएफ असो, व्हिडिओ असो किंवा काही चार्ट असो त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मी सकाळी 8 ते 9 साडे 9 10 पर्यंत तो चेक करतो सर. तर जे तुम्ही जी कार्यशाळा घेतली आणि त्याच्यानंतर मी जे काम चालू केलं त्यांचा एक चांगल्या प्रकारे फायदा मला या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा झालेला आहे सर. तर आपण सुरुवातीला हे बरेचसे मुद्दे काम करताना सुरुवातीला कठीण जातात, परंतु जसं जसं आपण काम याच्यावर सुरू केलं प्रत्येक मुद्द्यावर तर एक चांगल्या प्रकारे आपली शाळा आपण तयार करू शकतो, चांगली मुलं तयार करू शकतो आपण. आणि जे नंदकुमार साहेबांचं जे स्वप्न आहे आणि तुम्ही जेवढ्या तळमळीने त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहे ते 2 ते 2.5 महिने काम केलं की चांगल्या प्रकारे आपल्या सिद्ध होऊ येते सर. तर माझा प्रत्यक्ष काम सांगतो सर. हा एक मिनिट सर, प्रत्यक्ष अनुभव असा सांगतो की चांगल्या सर देवीदास सर सध्या या जे काही सेशन आहे त्याबद्दल जर काही असेल तर आपण बोलू. तुम्ही तुमचं काम आम्ही फार जवळून ठीक आहे सर. चांगल्या प्रकारे सेशन झालेलं आहे, बिलकुलच आम्हाला आपलं मार्गदर्शन चांगलं भर आणि त्याच्या धर्तीवर आपण कार्य करूया. धन्यवाद. भागीरथी गिरी मॅडम प्लीज संक्षिप्त मध्ये सांगूयात आपण. ओके नमस्कार. निलेश आज मला जे समजलं ओरिजिनचा अर्थ, खरोखरच मी त्या ओरिजिनवर एवढा विचारच केला नव्हता, पण अगदी वरभर फक्त त्याच्यावरचा विचार होता. पण आज नेमका ओरिजिन म्हणजे शिक्षणात तर आपण पाहतोच, पण आज आयुष्यात सुद्धा आपण ओरिजिन कसं हे करायचं ते मला खरोखरच समजलं. आणि आजपर्यंत मी जेव्हा पर्यवेक्षण यंत्रणेमध्ये काम करते त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर फक्त आंतरराष्ट्रीय शाळेचा विचार जास्त असायचा, पण आज लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय शिक्षण दिलं तर आंतरराष्ट्रीय शाळा किती तयार होऊ शकते. त्यामुळे जर आंतरराष्ट्रीय शिक्षणाकडे खऱ्या अर्थानं किती लक्ष म्हणजे सहजपणे होऊ शकतो हे मला आज या सेशन मधनं कळलं. खरंच खूप आनंद झाला, 6 दिवसामध्ये खूप काही शिकायला मिळेल असं नक्कीच वाटते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू हेमराज रामदर संक्षिप्त मध्ये आणि मग आपण थांबूयात. सर थँक्यू. आजच्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षणच का, तर ही कॉन्सेप्ट जी आहे शाळा आवाज ब्रेक होतो करावं. आवाज येत नाही आहे का? अभि माझा मुद्दा एवढाच होता की आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणात व्यवस्थित पोहोचला. थँक्यू वन्स अगेन. चलिये थँक्स अलॉट. बाकीचं जे काही आपलं काम आहे ते आपण ग्रुपवर बघणार आहोत. मनीषा गिरी मॅडमचा हात वर आहे प्लीज मॅम, थोडस संक्षिप्त मध्ये मग आपण पुढे जाऊया. Thank you.
मैम आपका नेटवर्क आवाज नहीं आ रहा है। हेलो, ये आवाज सर? हाँ आता येतोय आवाज, येतोय का सर? आता येतोय, आधी काहीच नाही आला। हा सर, मला असं म्हणायचं होतं की मी अगोदर आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शाळा म्हणजे ज्या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मिळतं तेच आंतरराष्ट्रीय शाळा असं समजत होते, पण आजच्या सेशनमुळे माझी ही संकल्पना क्लिअर झाली की आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हणजे नेमकी काय आणि आंतरराष्ट्रीय शाळा म्हणजे नेमकी काय। थँक्यू सर। ओके सर, मला विश्वास असा वाटतो तुमच्या सर्वांच्या बोलण्यावर म्हणजे तो फोकस पॉइंट आपला ठेवून की आपण ट्रेनर म्हणून हे सेशन आपल्याला ज्या पद्धतीने पोहोचायचंय किंवा जी क्लिअरिटी समोरच्या ऑडियन्स मध्ये आपल्याला नाही ती आपण आणू शकू का आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या सेशनवर आपण आज विचार करावा असं माझं तुमच्या समोर प्रस्ताव आहे की हे सेशन जेव्हा तुम्ही मांडाल तेव्हा त्यामध्ये तुम्ही काय काय गोष्टी मांडाल। असं काही नाही की निलेशने जे मांडलं तेच आपण सेम कॉपी पेस्ट मांडू, पण जी काही आपला मेन मुद्दा आहे तो मुद्दा पण फोकस व्हायला पाहिजे किंवा तो मुद्द्यावर आपण डायव्हर्ट पण व्हायला नको। तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर मग हे सेशन आपण कसं उत्तम पद्धतीने मांडू आणि जो आउटपुट आपल्याला पाहिजे तो मिळू आणि तो कसा मिळवायचा यासाठी आपण सर्वजण विचार करू असं मला वाटते। पुढच्या सेशनचं जे काही काम आहे किंवा स्वाध्याय आहे सेशन ऑनलाईन ऐकण्यापेक्षा ही स्वाध्याय सोडवणे, त्यावर चिंतन करणे, रिफ्लेक्शन करणे आणि रिफ्लेक्शन करत असताना ओरिजिन शोधणे हे फार महत्वाचं आहे। मला असं वाटतं की आपण 6 दिवस नाही तर इथून पुढचे पूर्ण आयुष्य विचार पण करणार आहोत व्यवस्थित आणि त्या विचाराचं ओरिजिन पण आपण शोधणार आहोत। विचाराचं ओरिजिन शोधणे ही एक मेटाकॉग्निशनचा एक भाग आहे। कधी आपण वेळ भेटला तर मेटाकॉग्निशन ऍक्च्युअली काय ते पण समजून घेऊ। थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू। मला असं वाटतं की आता आपण थांबायला हरकत नाही। सर्वांचे आभार, या सत्रात तुम्ही सहभागी झालात आणि 6 दिवस आपण अशाच पद्धतीने सहभागी होऊ आणि एक उत्तम ट्रेनर म्हणून आपण तयार होणार आहोत अशी अपेक्षा बाळगतो सगळ्यांकडे। थँक्यू। ओके, चला कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या